कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण मेंटेनन्स म्हणजे में काय रिपेअर्स म्हणजे काय आणि टाईप्स ऑफ रिपेअर्स अँड टाईप्स ऑफ मेंटेनन्स बघितलेले होते प्रत्येकदा जर काही तिचे नाव असेल तर क्लासिफिकेशन ऑफ मेंटेनन्समध्ये में काय बघित होतं रुटीन मेंटेनन्स प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स आणि रिमेडियल मेंटेनन्स आणि रिपेअर्समध्ये में त्याचे टाईप्स बघितले होते रेट्रो फिटिंग रिस्ट्रेंथनिंग रे रिहॅबिटेटेशन अँड रिस्टोरेशन हे काय बघितले होते आपण ह्याचे चार टाईप्स बघितलेले होते आता पुढचा पार्ट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेंटेनन्स ऑब्जेक्टिव्ह ऑफ मेंटेनन्स म्हणजे काय मेंटेनन्स में का करावा याची मुख्य कारण या ठिकाणी दिलेली आहेत टू एन्श्योर द सर्विस ऑफ स्ट्रक्चर विथ हाय डिग्री ऑफ रिलायबिलिटी म्हणजेच काय त्या स्ट्रक्चरनी त्याचं जे काही लाईफ आहे आता आपण कॉन्क्रीट स्ट्रक्चरला फिफ्टी इयर्स स्पॅन देतो फिफ्टी इयर्सच्या शिक्क्यावर आपण देतो की आपण का केलेलं काम हे पन्नास वर्ष टिकणार आहे आणि पन्नास वर्ष टिकाई टिकाई ते टिकायसाठी काय करायला लागतं तर त्याच्यामध्ये आधीमध्ये थोडेफार रिपेअर हे केले करावेच लागतात म्हणजे में थोडेफार मेंटेनन्स करावंच लागतो पन्नास वर्ष ती आहे त्या अवस्थेत टिकू शकत नाही म्हणूनच काय तर हाय डिग्री ऑफ रिलायबिलिटी म्हणजे तर जास्तीत जास्त प्रयत्न असा असावा की ते त्या बिल्डिंगची लाईफ वाढावी किती आहे पन्नास ते साठ वर्ष दरम्यान कॉन्क्रीट स्ट्रक्चरची लाईफ आपण काउंट केलेली आहे त्यानंतर नेक्स्ट पॉइंट टू इम्प्रूव्ह सर्व्हिसेबिलिटी अँड युटिलिटी व्हॅल्यू ऑफ स्ट्रक्चर इम्प्रूव सर्व्हिसएबिलिटी म्हणजे काय म्हणतात सर्व्हिसएबिलिटी म्हणजे जी काही ती बिल्डिंग सर्व्हिस देते जी काही त्या बिल्डिंगचं काम आहे ते काय करणे इम्प्रूव्ह करणे म्हणजेच काय आहे त्या स्टेजला ठेवणे अदरवाईज इम्प्रूव्ह करणे आणि युटिलिटी व्हॅल्यू ऑफ स्ट्रक्चर युटिलिटी म्हणजे पण काय त्या जे काही स्ट्रक्चरचा यूज आहे तो कशा पद्धतीने केला जाऊ शकतो हे पण काय करणे मेंटेन ठेवून देणार नाही तर आपण बऱ्याचदा काय बघतो की बऱ्याच ठिकाणी फक्त सामान भरून ठेवलं असतं ऑफिसेस मोठमोठे असतात पण कसं कसं सामानच भरून काय केलं असतं ते वाया घाललेलं असतं म्हणजेच काय युटिलिटी व्हॅल्यू आणि चांगली सर्व्हिसेबिलिटी असावी त्याची अवॉइड अँड कंट्रोल डिटॉरि डिटॉरिरेशन म्हणजेच काय जे काही स्ट्रक्चरमध्ये थोडेफार डिटोर होत असतं स्ट्रक्चर म्हणजेच काय होत असतं तर त्याच्यामध्ये जे काही आपल्याला हे दिसत असतं म्हणजेच काय दिसतं आपल्याला क्रॅक्स दिसतात बरोबर आहे का क्रॅक्स हा मेन पार्ट आहे आपल्याला दिसणारा कि आप क्रॅक दिसतो त्यानंतर काय करतो पीलिंग ऑफ पीलिंग ऑफ कॉन्क्रीट किंवा पीलिंग ऑफ प्लास्टर म्हणतो आपण जर तारक तारकम्याचा कोणी बघत असेल तर त्याच्यामध्ये ह्याच्यावर एक एपिसोड आहे की ते काय करतात त्यांचं प्लास्टर पडत असतं आणि त्याच्यामध्ये गॅलरी खराब असते म्हणून ते काय करतात सोसायटीचं प्लास्टरचं टेंडर काढतात तर हा जर एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला हे लक्षात येईल पिलिंग ऑफ प्लास्टर म्हणजेच काय ढलपे पडतात जे काही आपलं प्लास्टर असतं त्याचं क्रॅक जाताना दिसतात त्यानंतर काय होतं वॉटर लिकेज होतं बरोबर आहे का वॉटर लिकेज होतं हे सगळं कशामुळे होतं तर त्या त्या ठिकाणी जे फॉल्ट झालेले आहेत त्याच्यामुळेच काय होत असतं तर याची सुरुवात झालेली असते कुठंतरी आणि ती सुरुवातीलाच काय केलं सुरुवातीला जर ते थांबवलं तर काय होतं मग खूप मोठे स्ट्रक्चरमध्ये हे होत नाही म्हणजे खूप मोठं स्ट्रक्चर ड्युटॉट होत नाही किंवा खराब होत नाही त्याचे दूरगमी परिणाम असतात मग हे काय करतात सुरुवातीला आपल्याला इंडिकेशन देतात ही क्रॅक छोटीशी असते काहीतरी एम मध्ये ही काय करते परत वाढत जाते ही इकडं वाढते इकडं वाढते इकडं वाढते आणि काय करते एक नवीन स्पेस तयार करते तिथून काय व्हायला लागतं आपल्या घरामध्ये पाणी गळायला लागतं म्हणूनच काय असते ही सुरुवात असते एखाद्या ठिकाणचं प्लास्टर पडतंय कधी कधी काय असतं भिंतीला तिथून ओल येत असते ही अशी भिंत असते आणि भिंतीला काय असते खालून ओल येत असते किंवा पावसाचं पाणी जे काही थांबत असतं छज्जावर वगैरे असं छज्जावर वगैरे जे काही पाणी ते थांबत असतं त्याने पण काय होते बिल्डिंगला ओल येऊन जाते या भिंतीला आणि हे प्लास्टर काय होतं आतून पील ऑफ व्हायची शक्यता असते त्याच तर त्याचवेळी थांबवलं तर काय होऊ शकतं पूर्ण जे काही प्लास्टरिंग आहे ते खराब व्हायची शक्यता खूप कमी असते ठीक आहे हे काय असं डिटोरेशन थांबवायचं आहे तिथे कीप सक्चर इन गुड अपियरन्स अपियरन्स म्हणजे काय तर दिसायला पण सक्चर छान दिसत नाही का आपल्याला असं शेवाळेले बंगले खूप चांगले वाटतात शेबाळेले काळे पडलेले कधी कलर नाही झाडू मारलेले नाही काहीच केले नाही आपण त्याचं असे घरं आपल्याला चांगले वाटतात का नाही तर कशे कसे घरं आपल्याला चांगले वाटतात स्वच्छ नीट नेटकी उजेड असतो छान वारं खेळत असतो हे काय आहे त्याचा अपिअरन्स बाहेरून पण कसं आपल्याला त्या घराकडे बघून छान वाटलं पाहिजे घर असेल बिल्डिंग असेल अपार्टमेंट असेल काही असेल ऑफिस असेल ते कसं पाहिजे व्यवस्थित पाहिजे त्याचा अपियरन्स म्हणजेच काय वास्तूकडं ते बघून सुद्धा आपल्याला छान वाटलं पाहिजे नेक्स्ट होणारे फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग मेंटेनन्स अँड रिपेअर्स इन्फ्लुएन्सिंग म्हणजेच काय की कुठल्याही फॅक्टर्सचा फरक पडतो फरक कुठल्या कुठल्या फॅक्टर्सचा पडतो कुठल्या कुठल्या फॅक्टर्स काय होतात इन्फ्लुएन्स करतात बरोबर आहे का आपण शब्द ऐकतो युट्यूब इन्फ्लुएन्सर्स इन्फ्लुएन्सर म्हणजे काय ते काहीतरी बदल आणतात ट्रेंड आणतात तुमच्यासाठी आणि मग काय होतं इन्फ्लुएन्स होतात तरुण मुलं हाच काय असतो फॅक्टर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजेच काय कशा पद्धतीने मेंटेनन्स आणि रिपेअरवर कुठल्या कुठल्या ह्याचा प्रभाव पडतो बरं का इन्फ्लुएन्सर म्हणजे काय प्रभावशाली व्यक्ती पण असतात काय काय पहिली आहे कॉस्ट शक्यतो कॉस्ट ही जर सत्तर टक्क्याच्या वर होत असेल मेंटेनन्सची किंवा रिपेअरची तर सरळ काय केलं जातं न्यू स्ट्रक्चर मानलं जातं एखादं स्ट्रक्चर मग काय करत नाहीत रिपेअर करत नाहीत जर सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कॉस्ट तिची जातच असेल असंही तर मग काय आहे न्यू बांधणं त्यांना व्यवस्थित वाटतं त्यामुळे काय करतात स्ट्रक्चर सरळ नवीनच बनवतात जर तिची कॉस्ट सत्तर टक्के असेल तर शक्यतो पन्नास टक्क्याच्या वर जरी कॉस्ट जात असेल एखाद्या गोष्टीची फिफ्टी पर्सेंट फिफ्टी पर्सेंट जरी क्रॉस होत असेल तरी काय होतं आपण ते स्ट्रक्चर शक्यतो नवीन बांधतो म्हणजेच काय कॉस्ट कॉस्ट कशी मॅटर करते जर जास्त कॉस्ट पडतच असेल आपण काय करतो सर्व नवीनच बांधतो दुसरी आहे फॉल्टी वर्कमनशिप काय असते फॉल्टी वर्कमनशिप म्हणजेच आता आधीच मी सांगितलं समजा हे क्रॅक आहेत आणि हे क्रॅक भरायला माणसांना आणलेलं आहे का काहीतरी पण त्यांनी काय केलं नुसतं त्याच्यावरती असं सिमेंटचं से हे मारलं पाणी घोटणी मारली मार आणि काय त्याच्यात डॉक्टर फिक्सेड मिक्स केलं डॉक्टर फिक्सिट इथ असली आपण डॉक्टर फिक्सिट मिक्स केलं आणि नुसतं काय केलं असाय क्लिअर दिला गोल गोल आणि पळून गेले पण परत काय झालं की हा हे दोन मॅचअप नाही झाले कशामुळे मॅच नाही होत तर व्यवस्थित क्लिनिंग न केल्यामुळं आणि जिथं क्रॅकचं मेन सरफेस आहे त्या क्रॅकच्या मेन सरफेसपर्यंत न गेल्यामुळं काय होतं तर क्रॅकच्या मेन सरफेसपर्यंत न गेल्यामुळं ती क्रॅक तशीच राहते आणि मग का लागतं की ह्या साईडने सुद्धा पाणी जायला लागतं त्याच्या आणि मग परत काय होतं पर तर पाणी हे इथं कॉन्सन्ट्रेट होऊन गळायला लागतं म्हणजेच काय होती की त्यांनी वर्क प्रॉपर न केल्यामुळं ते काय व्हायला लागतं खराब होऊन जातं स्ट्रक्चर परत एकदा म्हणजेच काय दुसऱ्या वेळी जरी करताना आपण ते नीट नाही केलं एकदाच खराब झालं आहे दुसऱ्यांदा आपण जर तशीच माणसं आणून काम केलं तर काय होतं ते परत खराब होतं म्हणजेच काय फॉल्टी वर्कमन म्हणजे वर्कमनशिप हेच काय असतं पन्नास टक्के हेच खूप महत्त्वाचं असतं पन्नास टक्के हे आणि पन्नास टक्के फंड फंड हे दोन गोष्टी खूप मोठ्या मॅटर करतात क्वालिटी मर्कमनशिप आणि फंड या दोन गोष्टी जर व्यवस्थित असल्या तर तुमचं स्ट्रक्चर खूप चांगलं हो बनतं नंतर आहे एज ऑफ बिल्डिंग म्हणजेच काय समजा एखादी बिल्डिंग आता नव्वद वर्ष जुनी झालेली आहे नाईन्टी इयर्स म्हणूया आपण मग नव्वद वर्ष जुनी बिल्डिंग आता राहण्यायोग्य आहे किंवा नाही बरोबर आहे नाही मूळ गोष्ट ही आणि राहण्यायोग्य जरी असेल तर त्याची कॉस्टिंग किती पडेल कॉस्टिंग किती पडेल का कारण की आपण आजकाल बघतो की जुन्या कामाचे वर्कर्स मिळत नाहीत कोणीही दगडाचे किंवा कौलाचे सुद्धा काम आजकाल करत नाही याच्यामुळे काय होतं एज ऑफ बिल्डिंग ऑल्सो मॅटर म्हणूनच काय केलं जातं मग बऱ्याच ठिकाणी आता जुने वाड्या वगैरे पाडून कॉम्प्लेक्स झाले आहेत त्याचं कारण हेच आहे कारण की दगडाचं काम करणार कोणी मिळत नाही जे एकदा स्ट्रक्चर डिटॉर्ट व्हायला लागलं तर काय होतं जर त्याच्या रिमेडियल हे वापरल्या आधुनिक रेट्रो फिटिंग वगैरे तरच ते थोडीफार टिकतात पण जर त्या प्रमाणात बजेट नसेल तर काय होऊन जातं स्ट्रक्चर खराबच होऊन जातं त्यामुळे एज ऑफ बिल्डिंग ऑल्सो मॅटर्स ने यूज ऑफ स्टँडर्ड मटेरियल्स सांगितलं आता मटेरियल्स हा व्हायटल रोल प्ले करतात आपल्या सगळ्याच याच्यामध्ये का बरं तर मटेरियल्स जर चांगले असले तर काय होतं सगळ्याच गोष्टी खूप चांगल्यावरित्या टिकतात आपल्याकडं जर मटेरियल नुसतं व्यवस्थित असेल तर आणि स्टँडर्ड मटेरियल म्हणजे मी तुम्हाला सांगितलं काय आता साधं सिमेंट जरी घेतलं तरी काय असतं फ्लाय बेस्ड असतं फ्लाय एस एफ एव जी जी बी एस बेस्ड आहे आता त्यानंतर काय आहे सिलिका फ्युम हे आता वापरतात साईटवर जनरली किंवा सिमेंटमध्ये सुद्धा हे असतं बरोबर आहे का त्यानंतर आता दुसरं आहे पी पी सी ओ पी सी आपन आपने ही, चे में में इस आपने आता आपण तसं बघायला गेलं तर आपले टक्के जे काही कॉन्क्रीटच्या मॅन्युअलमध्ये होते ते सगळे ओपीसी बेस्ड होते म्हणजे ओपीसीच्या कॉन्क्रीटवर आपण काय केले आहेत त्या सगळ्या टेस्ट घेतलेल्या आहेत पण आता आपण इन जनरल प्रॅक्टिस नव्वद टक्के ठिकाणी पी पी सी वापरतो जवळपास नव्वद टक्के ठिकाणी कारण की आता ओ पी सी अवेलेबलच होत नाही आणि काय पीपीसी सगळीकडे अवेलेबल होते आणि पीपीसीचा मेन प्रॉब्लेम काय की अजून त्याच्यावर खूप सारे रिझल्ट जनरेट झालेले नाहीये खूप सारे रिझल्ट अजून त्याच्यावर आलेले नाही आहेत आणि बरेचसं रिसर्च वर्क अजून त्याच्यावर बाकी आहे पण काय केले ते मॅक्झिमम कंपन्यांना परवडते म्हणून मार्केटमध्ये आणलेलं आहे त्याच्याच बरोबर लॉट्स ऑफ केमिकल्स आर ऑल्सो देर आता केमिकल्स जरी म्हटलं तरी आपल्याला फक्त कितल्या कंपनीज माहित आहेत तर डॉक्टर फिक्स एक पहिली कंपनी दुसरी कंपनी असते एशियन पेंट्स कारण ते पण आता या ह्याच्यात उतरलेले आहेत केमिकल्सच्या ह्याच्यामध्ये सिव्हिलच्या आणि हार्डली अल्ट्राटेक अल्ट्राटेक तिसरी कंपनी असेल या अशा खूप कमी कंपन्या आपल्याला माहिती आहेत की ज्यांचे काय आहेत मटेरियल्स अवेलेबल आहेत केमिकल्समध्ये सुद्धा आणि आपण त्याचे पण काय पाहिजे तर स्टँडर्ड पाहिजेत कधी कधी काय केलं तर त्याच्याकडे पण कॉस्ट बघून कमी कंपनीची किंवा नॉन रिक्वायर्ड हे वापरले जातात त्याचा यूज पाहिजे त्या ठिकाणी प्रॉपरली होत नाही त्यामुळेच काय होतं तर मग ते त्या सक्ष त्याचा इफेक्ट त्या प्रमाणात होत नाही त्यामुळेच काय यूज ऑफ सबस्टँडर्ड मटेरियल म्हणजे जे आय एस आय प्रमाणित मटेरियल्स आहेत ज्याचे टेस्ट रिझल्ट पूर्व अप्रूवड आहेत अशाच पद्धतीचं हे वापरणं जास्त स्ट्रेच करा असतं मटेरियल इनसफिशियंट फंड आता कॉस्ट आणि फंड हे आपल्याला नेहमी येतातच काय तर इकॉनॉमिकल किंवा नॉन इकॉनॉमिकल आता इनसफिशियंट फंड तुम्हाला मी दिलं उदाहरण गोकुळधाम सोसायटीचं एक उदाहरण दिलं त्याच्या एपिसोड बरेच जण बघतात त्यामध्ये तुम्हाला एक एपिसोड हा दिसेल एक नाही चांगला दहा एपिसोड आहे त्याच्यामध्ये तर इनसफिशियंट फंड का तर समजा एखादी अपार्टमेंट स्कीम आहेत अपार्टमेंट आपण मग अपार्टमेंट स्कीम कितीची आहे समजा चाळीस फ्लॅटची आहे चाळीस फ्लॅटची अपार्टमेंट स्कीम आहे आणि त्या चाळीस फ्लॅटच्या रिनोवेशन साठी किती खर्च येतोय हो तर समजा काहीतरी चाळीस लाख ,00 रुपयेचा खर्च येतो म्हणजेच काही कलर प्लास्टर असेल आणि काही लिकेज वगैरे थोडेफार हे असतील तर चाळीस फ्लॅटला चाळीस लाख म्हणजे पर फ्लॅट किती पर फ्लॅट किती झाली रक्कम ती एक लाख रुपये झाली एक लाख रुपये झाली एक लाखाची जी रक्कम आहे ती सगळ्यांना परवडली सगळ्यांना परवडली तरच काय होणार की पूर्ण जे काय अपार्टमेंट स्कीम आहे त्याचं काय केलं पाहिजे तर मगच ते होणार किंवा एकाच केलं एकाच नाही असं ते करू शकत नाही या ठिकाणी काय होतं एकाचं केलं एकाच नाही असं ते करू शकत नाही त्यामुळेच काय होतं जर यातल्या काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना नको आहे म्हणून तर ही स्कीमच पुढे जात नाही त्याच्याबरोबरच काय सांगितलं अजून फंड साठी जुन्या घरांचे वगैरे रेट्रोफिटिंग फिटिंग वगैरे करता येतात पण काय होतं की जास्त हे पैसे जातात का कारण की जे काय लेबर असतात ते एक्सपर्ट लेबर आणून ते काम करावं लागतं आपल्याला आणि त्याचे मटेरियल अवेलेबल असलं पाहिजे नसेल तर काय होतं मटेरियल अवेलेबल मटेरियलचा ट्रान्सपोर्टचा वगैरे खर्च पण आपल्याला खूप जास्त येतो हेच काय इन्सफिशियंट फंड्स फंड्स आपल्याकडं प्रॉपर असतील तरच काय होतं या वस्तू चांगल्या होत्या अर्जन्सी ऑफ मेंटेनन्स म्हणजेच काय की मेंटेनन्स किती वेळात आणि किती गरजेचं आहे हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असतं का हे महत्त्वाचं असतं अर्जन्सी ऑफ मेंटेनन्स तर समजा एखाद्या ठिकाणी म्हणजे आता ही अख्खी बिल्डिंग है सम्झ। आहे समजू पाच मजली आहे फाय फ्लोअर्स म्हणून ह्याला आणि ही जी काय पाच मजली बिल्डिंग आहे या पाच मजली बिल्डिंगला आता काय करूया आपण इथं रेषा एक दोन तीन चार पाच सहा म्हणू आणि हा जी म्हणू हा जी, जी प्लस फाईव्हचा चा प्लॅन आहे म्हणूया आपण राऊंड प्लस फाईव्हचा चा प्लॅन आहे म्हणूया आणि इथं एखाद्या यायला कुठंतरी हे झाले काय थोडस प्लास्टर खराब झालंय म्हणूया प्लास्टर खराब झाले मग ह्याचा अर्थ असा नाही की मग पूर्ण बिल्डिंगने प्लास्टर करून घेतलं पाहिजे का कारण की चौथ्या मजल्यावर काहीतरी प्लास्टरचं ढझपा पडला आहे म्हणून सगळ्या बिल्डिंगने हे केलं पाहिजे असं काही आहे का नाही काय केलं का तर ऑफ मेंटेनन्स काही आपल्याकडे हे आहेत काय आहेत तर टेस्ट्स आहेत म्हणजे रिबॉन हॅमर टेस्ट वगैरे हो ही सगळ्यात फेमस टेस्ट आहे त्यापैकी मग रिबॉन हॅमर टेस्ट वगैरे हो करून काय केलं पाहिजे इन्शुअर केलं पाहिजे की एखाद्या त्या तेवढ्याच ते 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 ह्याला गरज आहे एका फ्लोअर साठी किंवा पूर्ण बिल्डिंगला ती गरज आहे आणि मग काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये